जयनमटीचेर मातशें न्ही म्हाका एक तुमकां सगळ्यांक याद करून दिवपाक जाय, म्हणजे काही दिसा पयलीं अमित पाटकर आमचो कँडिडेट डिक्लेअर कित्याक जायना म्हणून प्रश्न विचारतालो, आमचे कॅम्पेन सुरू खंय जाला हाजेर प्रश्न विचारतालो. पण म्हाका ताका आज प्रश्न विचारूंक जाय की आज तुमचे कँडिडेट अजून डिक्लेअर कित्याक जायना. दुसरें ताच्या पेक्षा एक म्हत्वाची गजाल म्हाका दिसता काल घडल्या. काल उलयता आसतना म्हणजे आज पर्यंत आमी इंडी एलायन्साचो खूब बोवाळ आयकला, म्हणजे त्यो व्हडल्यो व्हडल्यो सभा जावं किंवा आमचो आम आदमी पक्ष आसूं बाकीचे पक्ष आसूं तांणी खूब गजाली सांगल्या की आमी इंडी एलायन्स म्हणून झगडटले. बट काल आम आदमी पक्षाचो गोवा राज्याचो प्रेसिडेंट अमित पालेकरान सांगला की अमित पाटकर आपलो फोन सुद्दां घेना. आणि म्हाका दिसता काँग्रेसीचो कँडिडेट जातलो हे आतां जवळजवळ निश्चित झाला, म्हणजे तांकां कँडिडेट सापडलो जाल्यार. पण आनी तांचे कडेन टायम आसा, म्हणजे 19 तारखेक लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन, सो म्हाका दिसता 18 तारीख पर्यंत तरी तांकां मिनिमम काँग्रेसीक कँडिडेट सोदपाक टायम आसा. पण जो मनीस किंवा जो पक्ष आपल्या एलायन्स पार्टनराचो फोन घेना तो जनते कडेन अवेलेबल आसतलो काय, आणि हो प्रश्न म्हाका अमित पाटकराकूय विचारूंक जाय आणि काँग्रेस पक्षाकूय विचारूंक जाय. तांणी भाजपाचेर आमी जशें म्हणलें की पहिल्या लिस्टान नॉर्थ गोवा क्लियर जाल्ले आणि आमचे सिटींग खासदार आसा, आणि म्हाका दिसता खंय तरी इट वॉज एक तांच्या कामांक एक आमी पावती म्हणून पहिल्या लिस्टान पयले. साऊथ गोवाक मातसो विलंब झालो पण तरी असताना ताजेर फकाणां मारपी काँग्रेस आज इतले दीस झाले. म्हाका दिसता 10 पेक्षा अधिक मतदारसंघ आमच्या साऊथ गोवा कँडिडेटान ऑलरेडी टूर केले, कार्यकर्त्यांच्यो भेटीगाठी घेतल्यो. आणि आज तुम्ही पळयता की आज एक अनेक गजाल जी डेव्हलपमेंट घडल्या, म्हणजे खंय तरी गिरीश चोडणकराचो आवाज आशिल्ली एक व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल जाता. तर काँग्रेसीन आशिल्लो हो संघर्ष, आणि हे काँग्रेसीनूच न्हय, म्हणजे एक काँग्रेसीचे सदांच वेलविशार असणारे राधाराव ग्रासियास हे सुद्धा काणी पयर सांगला की अमको कँडिडेट मेळना जाल्यार खंय तरी आपलो सुद्धा उभो रावपाची तयारी आसा. म्हणजे म्हाका इतलेच लोकांक सांगपाक जाय की काँग्रेस आणि इंडिया अलायन्सान आशिल्ली धुसफूस म्हाका दिसता ही जनतेक केन्नाच भलायक पडची ना. आणि जेन्ना आमी आज अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार म्हणता, तर लोकांच्यो ज्यो आशा अपेक्षा आसा त्यो केंद्र सरकारान बऱ्यान बऱ्यो करून घेवपाक गोंयचे दोनूय सीट आमी दिवचे हे हांव गोंयकारां कडेन मागतां. इजी इलेक्शन जातले कित्याक कॅन्डिडेट अजून डिक्लेअरूच जावंक जाय. इजी इलेक्शन म्हणजे हांव खंयचेच इलेक्शन हे इजी नासता, आणि भाजपा तुम्ही मुद्दम पळयला, म्हणजे ते पंचायतीचे इलेक्शन असूं असेंब्ली इलेक्शन असूं किंवा लोकसभा, खंयचेच इलेक्शन आम्ही इजी घेना, खंयच्याच वोटरांक आम्ही फॉर ग्रांटेड घेना. पण आम्ही जे म्हणजे काँग्रेस खूपदा करताना तांकां विषय नसता, म्हणजे खंय तरी एक नेगेटिव्ह विषय घेऊन वचप. आम्ही आमचे 10 वर्षाचे रिपोर्ट कार्ड नरेंद्र मोदीजी हांचे नेतृत्व हे घेऊन लोकांपर्यंत वतले. इजी डिफिकल्ट म्हाका तातूंत बड वचपाचें ना, पण म्हाका दिसता ज्या पक्षाक कँडिडेट मेळपाक इतली डिफिकल्टी जाता ते प्रचार केन्ना करतले आनी कितें करतले हो म्हाका दिसता एक प्रश्न उरता. तेंचो अलायन्स पार्टनर आसा जो अमित पालेकर, ते म्हणटा की तेंचे कडेन कँडिडेट खूब असल्या कारणान तांकां खंय तरी कँडिडेट सिलेक्ट करपाक त्रास जाता. नाही, कँडिडेट जर खूब आसा जाल्यार हांवें तुमकां जशें सांगलें 18 पर्यंत तांकां टायम आसा, कारण 19 इज द लास्ट डे ऑफ फायलींग. तर तांणी इतली पण तुम्ही आज पळयला, म्हणजे काही कार्यकर्ते काल एका कँडिडेटाच्या घरा गेल्ले, दुसरो जो पोटेन्शियल कँडिडेट आसा ताणें ऑलरेडी प्रचार सुरू केला. तर कँडिडेट चड असप हो विशय ना, म्हणजे इच्छूक खूब असतात. पण आज तुम्ही पळयात भारतीय जनता पार्टीचो कँडिडेट डिक्लेअर झालो की सगळे कार्यकर्ते सगळे प्रॉबेबल कँडिडेट्स ऑल्सो हे एकजुटान कामांक लागल्यात. तशें काँग्रेसीन दिसना. काँग्रेसीन आज जी चलिल्ली धुसफूस ती फक्त वाढत वतली. कँडिडेट डिक्लेअर जायना हे एक प्रॉब्लेम, कँडिडेट डिक्लेअर झालो की काँग्रेसीचे 1000 प्रॉब्लेम सुरू जातले हे हांव आजूच सांगतां. शिस्त ना म्हणटा काँग्रेसीक, शिस्त ना. काँग्रेसीक जर शिस्त आशिल्ली, म्हणजे थंय जर तुम्ही पळयशे आमी विकसीत भारत आनी तांचे विकसीत गांधी हो जर म्हाका दिसता मुद्दो सोडलो जाल्यार तांकां शिस्त ना हे सिद्ध जाला. आणि जर अलायन्स पार्टनर हांव परत विचारता, जर अलायन्स पार्टनराचो फोन घेवपाक अमित पाटकरा कडेन टायम ना तो आमी लोकांचे विशय कितें आयकतलो. काल एक दिल्लीक सभा जाली, प्रोटेस्ट जालो अरविंद केजरीवालाचो, थंय बरें 15 लाख कितें लोक सगळे जमा झाले, तेजेर तुमकां इफेक्ट जातलो. काल जे रामलीला मैदानाचेर जो काल विशय जाला तो खंय तरी भ्रश्टाचार बचाव आणि परिवार बचाव हाजेर झाला. म्हणजे एक काल तांणी विचार, म्हणजे तुम्ही बऱ्या लेवो प्रश्न विचारलो तो, ते म्हणतात की खंय तरी बीजेपी हे आपल्या ओपोनंटांक विक्टिमायज करता. ताजेर न्हय, म्हजे कडेन एक व्हेरी इंट्रस्टींग डेटा आसा आणि
हा तो आज मुद्दम घेऊन आयो. लालू प्रसाद यादव ज्यांना जेल झालं ते 1997 बीजेपी सरकारचे नाशिल्ली. तो झारखंड मुक्ती मोर्चा जो शिबू सोरेन ज्यांना जेलीन गेलो तो 2007 त्यांना बीजेपी सरकारान नाशिल्ली. डीएमकेचो ए राजा आणि कनिमोई म्हणजे जी आता मुख्यमंत्र्याची बहीण असा ती जेलीन गेली 2011 युपीएचे सरकार आशिल्ले. करुणानिधी सुद्धा ज्यांना जेलीन गेलो त्यांना बीजेपीचे सरकार नाशिल्ले. कलमाडी काँग्रेसचा लीडर कॉमनवेल्थ स्कॅमा खातीर भितर गेलो 2010 मनमोहन सिंगाचे सरकार असताना. मुलायम सिंग यादव 2007 जेलीन गेले इन डिस्प्रपोर्शनेट एसेट केस. आणि एक व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे तुम्ही म्हणता जे विक्टिमायझेशन असू शकता. नॅशनल हेराल्ड केसीन काँग्रेसीन सांगलं की आम्ही खरी सोनिया गांधी राहुल गांधी विक्टिमाइज करता आणि त्यांचे जे सरकार म्हणजे सरकारांचे ॲक्शन घेतला ती केस केव्हा ओपन झाली हे मला दिसतं काँग्रेसीन उत्तर दिवस 2013 दिल्ली हायकोर्टान सांगले की नॅशनल हेराल्डान घोटाळो झाला असं दिसता आणि इन्व्हेस्टिगेशन करपी बीजेपी खंय आशिली 2013. आणि इतकेच नाही तर बोफोर स्कॅम म्हणजे जे सगळ्याकीन गाजिल्ले काँग्रेसीचे सगळ्याकीन व्हडले स्कॅम हे 1990 केस रजिस्टर झाली. तर खंय तरी काँग्रेसीन केल्ले करप्शन इतले आशिल्ले की तांकां स्वतःचेरूच केसी घालच्यो पडल्यो बिकॉज ऑफ कोर्ट प्रेशर. तर काल जे झाले ते परिवार बचाव आणि भ्रष्टाचार छुपाव हो काल झाला ताजेर मला दिसता डेमोक्रेसी वाचवण्याचा काहीच संबंध नाशिल्लो. आणि काल एक 4-5 दिवस पहिली जी ईडीकडे इन्क्वायरी झाली तितून बहुजन समाजाच्याच लिडरांक आफयले म्हणून तुमचेर एक आरोप जाता की तुम्ही बहुजन समाजाचे आरोप हे करता म्हणून. ईडी इन्व्हेस्टिगेशन इज कन्सर्न हा ताजेर कमेंट करू शकना ते कोणाक आफयतले. बट आज लिकर स्कॅम ज्याच्या संदर्भात ही सगळी इन्व्हेस्टिगेशन चालला आज त्यांचा मुख्यमंत्री जेलीन असा त्यांचा उपमुख्यमंत्री जेलीन असा त्यांचा राज्यसभा खासदार संजय सिंग जेलीन असा आणि त्यांना ज्यांना कोर्टान लास्ट टाईम ऑक्टोबरात ज्यांना त्याची बेल सोसोडियाची डिनाय केली त्यांनी हे सांगितले की 300 कोटीच्या अधिक लॉस ऑफ लॉस टू द एक्सचेकर हे ईडीन प्रूव्ह केला. तर मला दिसतं इन्व्हेस्टिगेशन जाऊनही ताका खरी आता खूप जातले धर्म हाजो सगळ्यांचं एक रंग दिवपाचा प्रयत्न जातो. मला इतकेच दिसतं लोकांनी न्यायव्यवस्थेचे विश्वास दौरचो जेव्हा जेव्हा न्यायव्यवस्था भीतर सरल्या मला दिसतं त्यांनी सदांच जस्ट उत्तर दिला इतकेच मला सांगपाक जाय. थँक्यू.